तर भावानो ही आहे आमची काजूची बाग जी पहिल्या लॉकडाऊनला आम्ही इकडे असताना गावी असताना लावली होती काजू. त्याच्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊनला जेव्हा मी इकडे आलो मे महिन्यामध्ये तेव्हा यांना पाणी घालायचो. आता मोठे झाले बघा आणि इथे आता सगळं रान आलेलं आहे. दोनदा औषध मारून झालं आहे आणि आता तिसऱ्या टाईमला औषध मारायला आलो आहे मी, कारण की परत रान तेवढंच वाढलं आहे. आता मी औषध मारतो. पाणी वगैरे घेऊन आलो आहे, आई तिकडे पाणी घेऊन आले. चला जरा औषध मारूया. मस्त फुलं भेटलेले आहेत, कसले आहे काय माहीत नाही. रानामध्ये होती, दिसायला सुंदर दिसतात. पण काजीच्या मुळातलं रान आई साफ करते, कारण की मुळामध्ये औषध मारू नाही शकत. काजीला टाकलं तर काजी पण जळतात, त्यामुळे हे काजीच्या मुळातलं रान आई करते. ते बघा काजीच्या मुळातलं रान काढता. ही काज मेली वाटत, थोडी पाने घडली त्याची. मी इकडनं सुंदर नजारा दिसतोय, एकदम टोकावर आमची ही बाग आहे. ते दुसऱ्या गावातली घरं दिसतात तिकडे. इथून खाली उतरला का एक रस्ता आहे आमचा, आमच्या वाडीत यायचा. तिथेपर्यंत आमची ही बाग आहे कालपर्यंत.
आता या नवीन जी बाग बनवलेली होती ज्याच्यामध्ये 100 झाडे आहेत काजूची, त्यांच्या इकडे इथपर्यंत औषध मारून झालं आहे. ह्याच्या खाली जे बाग आहेत ती आहे जुने बाग आहेत, म्हणजे गावठी काजू आहेत त्या सगळ्या मोठ्या मोठ्या. तर तिकडे का औषध मारायचं नाही आहे कारण की तिकडे मोठी रानं आले आहेत, म्हणजे रानातली झाडं वगैरे ती तोडून नंतर त्याच्यावरती औषध मारावं लागेल. तर खाली नाही मारत आहे, इथपर्यंत मारून झालं आहे. आता हे सगळं तोडल्याच्या नंतर मग खाली परत औषध मारायचं आहे. तर ह्या साईडला पूर्ण वरपासून इथपर्यंत औषध मारून झालं आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल 150 काजी आहेत. नवीन काजी 100 आहेत आणि ह्या जुन्या काजी आहेत त्या 50 आहेत. ह्यांना अजून काजू लागायला सुरुवात झाली नाही कारण की आता ह्या 2 आहेत. या वर्षीपासून काजू लागायला सुरुवात होती ह्याला थोडे थोडे. तर चला मग आता घरी जातो आहे. आणलेलं पाणी सपलं आहे आणि आता ऊन पडायला लागलं जास्त, तर आता घरी चाललो आहे. तर हा व्हिडिओ असाच टाइमपास म्हणून बनवला होता, एक डेली व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच. बाय बाय.